છે પંસા ઈ સેકન્ડ રાઉન્ડ ची ફર્સ્ટ મેચ છે ભેળ આવ્યો ખેળવતોય આપણ અને પાવર પ્લે નસનાર આહે દોન ષટકાંચા સામના રહેનાર આહે યે સૌયાત આપણ મેચ છે દિશેન षटकांची संख्या आणखी कमी होते कारण वेळेचा अभाव आहे आणि त्यामुळेच आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। स्वराज इलेवन ढोळे संघ प्रथम बॅटिंग करणार आहे टॉस जिंकून सामन्याला सुरुवात। पहिला बॉल घेऊन गोलंदाज मयूर केणे सलमानसाठी चांगला स्ट्रोक बॉलर बॅकपास्ट ड्राइव्ह खरं तर फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवता आला असता प्रयत्न झाला मात्र बॉल पाठीमागे निघून गेलाय। फिल्डर तिकडे उपस्थित पहिल्याच बॉलवर एक धाव आली आहे। मयूर केणे प्रमुख गोलंदाज आहे भिवंडीच्या सिटी क्रिकेट मध्ये देखील खूप चांगले योगदान त्याचं राहिलेलं आहे। मोठमोठ्या संघांकडून आपण मयूर केणेला खेळताना पाहत आलेलो आहोत। अतिशय दर्जेदार गोलंदाज मात्र पहिल्या मॅच मध्ये थोडासा मागडा ठरला होता दामणगाव संघाविरुद्ध आणि थोडासा जायबंदी झाला या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर। दुखापत जास्त गंभीर नसावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सलमान ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती पाच बॉल्स मध्ये सलग पाच चौकार ठोकून पहिला सामना पहिल्याच ओव्हर मध्ये संपवला होता। स्वराज इलेवन ढोळे संघानं अगदी दहा गडी राखून दणक्यात विजय संपादित केला होता आई गावदेवी खांडपे संघाविरुद्ध। दुसऱ्या फेरीतील ही मॅच आहे दोन दोन षटकांची लढत। ओम साई मूवीज वर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत। मैदानाकडे देखील चांगल्या संख्येनं क्रिकेट रसिक उपस्थित झालेले आहेत। सर्वांचं हार्दिक स्वागत वाघोबा चषकामध्ये। ओहो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही। बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्रक्षण एक धाव मिळते आणि लेग बाईटचा इशारा पंच शानू कुरेशी यांचा येतोय। धावसंख्या दोन या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। गोलंदाजाच एक काहीतरी प्लॅनिंग असणार आहे असं वाटतंय की चौकार षटकार फक्त वाचवायचे आहेत। ते जरी काम केलं तरी मला वाटतंय की चांगलं षटक राहील कारण दोन दोन षटकांची तर मॅच आहे। विकेट मिळाली तर आणखीनच त्यांच्या टीमसाठी चांगलं असेल पण इकॉनॉमिकल षटक टाकण्यावरच जास्त भर असेल। ओहो इम्प्रोवाइज फटका मात्र बॉल हवेत आणि शॉर्ट पाइन लेगला जबरदस्त कॅच सलमान बाद। सलमान छान बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये मात्र या मॅच मध्ये त्याच्या खेळीचा फार लवकर अंत झालाय। प्रयत्न चांगला होता शॉर्ट फाइन लेगला खरं तर बीट करायचं होतं पण गॅप मध्ये खेळू शकला नाही। इम्प्रोवाइज पद्धतीनं स्कूप केलं होतं आणि जी उंची गाठायची होती फटक्यामध्ये ती देखील गाठता आली नाही। फिल्डरच्या वरून बॉल काढू शकला नाही चांगला झेल स्वीकारलाय शॉर्ट फाइन लेगच्या दिशेनं फिल्डरनं। पहिला धक्का लागलाय धावसंख्या दोन असताना स्वराज इलेवन ढोळी संघाला। यानंतर कळंबोली विपक्ष दापोडे बी दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण लगेच टॉस साठी यायचं आहे। पहिल्या फेरीतील सामना असेल इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा जास्त प्रयत्न होतोय षटकांची संख्या फार कमी झालेली आहे आणि त्यामुळेच फलंदाजांचा हा प्रयत्न दिसतोय परंतु गोलंदाजी अफलातून टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होणारा हा चेंडू होता। चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये मयूर केणे करतोय। मागच्या मॅच मध्ये ज्या काही चुका त्याने केल्या होत्या त्या चुका तो टाळतोय। मागच्या मॅच मध्ये काही आखू टप्प्याचे बॉल देखील हाताळले होते निलेशनं विशेषतः चांगला खरपूस समाचार त्याचा घेतला होता मात्र या मॅच मध्ये चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते मयूर केणेकडून। पुढचा बॉल साहिलसाठी हा बॉल ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला थोडासा संथ गतीनं फिल्डर पर्यंत पोहोचतोय आणि त्याचा आता फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला। दोन धावा पूर्ण स्वतःचं खातं उघडलंय फलंदाज साहिलनं या दोन धावांच्या मदतीने। स्वराज इलेवन ढोळे संघासाठी अतिश घोडविंदेची अनुपस्थिती आहे आणि ती आता जाणवायला लागलेली आहे कमतरता भासते अतिश घोडविंदेची या मॅच मध्ये मात्र जे खेळाडू आहेत त्यांनाच आता चांगला खेळ करावा लागणार आहे। पुढचा बॉल आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय बॉलर बॅकपास्ट ड्राईव्ह एकदा पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज फेक विकेट कीपर कडे आली आहे आणि फलंदाज धावबाद।
दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होता येथे फिल्डरचं कौतुक करावं लागेल विकेट कीपरकडे खरं तर बाउंड्री लाईनच्या दिशेतून त्याने थ्रो केला होता फार लांबवरचा पल्ला त्याला गाठायचा होता आणि तदनंतर विकेट कीपरने देखील चतुराई दाखवली चेंडू हातात आले आले लगेच स्टँडवर फेकला आणि फलंदाज डावबाद झालाय दुसरा धक्का धावसंख्या 5 असताना या मॅच मध्ये स्वराज 11 ढोळे संघ याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची टीम मीटिंग घ्यायची नाहीये पुढील मॅचच्या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे कळंबोली टीमचे कॅप्टन त्याचप्रमाणे दापोडे बी टीमचे कॅप्टन गतवर्षी कळंबोली संघाने चांगली कामगिरी केली होती मेघनाथ अँड कंपनी थोडासा चेंज आहे शेड्यूल मध्ये जे काफ्रोबा वेहळे आणि आवाज स्पोर्ट्स भिनार यांच्या दरम्यान पुढची मॅच असेल आयोजकांकडून ही सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत सो जय काफ्रोबा वेहळे आणि आवाज स्पोर्ट्स भिनार दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे शेवटचं षटक असेल गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म गोलंदाज तनय सज्ज होतोय दोन्ही डावखोरे गोलंदाज आहेत तनयकडे अनुभव थोडा कमी आहे मात्र काय गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये तनयची राहिली होती यॉर्कर्स वर यॉर्कर्स एक्झिक्यूट करताना त्याला पाहिलं गेलं होतं या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा असेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज केतन मगर आपटी दिली चेंडूला पहिलाच बॉल बाउन्सर वन फॉर दी ओव्हरचा इशारा स्क्वेअर लेग पंच करतायत आणि आता मुख्य पंच देखील तोच इशारा करतायत खूप चांगला बाउन्सर होता फलंदाजाला आश्चर्याचा धक्काच बसलाय डॉट बॉलने सुरुवात करतोय या शेवटच्या ओव्हरला तर नाही पुढचा बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट लो फुल टॉस आहे लॉफ्टेड फटका स्विंग केला ऑन साइडला मात्र फिल्डर डाउन द बॉल कॅच 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 अखेर कॅच झालीय ड्रॉप झेल धरतीला दान हरेश केणे डीप मध्ये फिल्डर चांगला आहे पण आज सीमारेषेलगत चुका होत आहेत हरेश केणेकडून याआधीच्या मॅच मध्ये त्याने झेल स्वीकारला होता परंतु त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर गेला होता षटकार मिळाला होता फलंदाजाला आता मात्र फार जास्त जगल केलं त्याने निश्चित रूपाने योगेशजी कदम यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेकरिता धन्यवाद योगेशजी कदम आणि धन्यवाद प्रणयजी गंदे शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे वाडा सोशल मीडियाचे अर्थातच एक डॅशिंग कार्यकर्ता तथा एसएसपी लाईन टॅलेंटेड ऑपरेटर अर्थातच प्रणय गंदे आणि योगेशजी कदम यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेकरिता धन्यवाद आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची आतली कडा लागली फक्त एकच धाव मिळते एकही चौकार किंवा षटकार फलंदाजांना ठोकता आलेला नाही आतापर्यंत या इनिंग्स मध्ये धाव फलक फक्त 8 धावा दर्शवतोय दोन गड्यांच्या मोबदल्यात स्वराज 11 डोळे संघ टॉस जिंकला त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला परंतु तो निर्णय थोडासा त्यांच्या अंगलट आलेला दिसतोय गोलंदाजी चांगली झालीये गुरसई ए संघाकडून सुरेख बॉल यावेळेला थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता शरीराचा वेध घेतला शरीरवेधी गोलंदाजी लेगबायच्या रूपात कशी बशी एक धाव पडून पूर्ण केली जाते बऱ्याचदा असं होत असतं जेव्हा षटकांची संख्या फार कमी असते गोलंदाजी आक्रमण हे चांगलं पाहायला मिळत असतं कारण जेव्हा 4-4, 5-5 षटकांचे सामने असतात तेव्हा ग्रामीण क्रिकेटमध्ये विशेषतः बऱ्याचशा संघांकडे एक गोलंदाज कमी देखील असतो त्याचा फायदा फलंदाज घेतात मात्र आता 2-2 षटकांची मॅच आहे आणि दोन्ही चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखी एक चांगला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर कट होतोय खरं तर अँगल जो आहे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आहे उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे त्यामुळे फलंदाजाला नेहमी असं वाटत असतं की बॉल आतमध्येच येईल मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होतोय बॉल लाजवाब यॉर्कर यावेळेला वळवलाय बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न सुरू आहे पोहोचू शकणार नाहीये फलंदाज बॅट्समन रनआउट होतोय शेवटचा बॉल होता आणि त्यामुळेच रिस्क तर घ्यायचीच होती कारण मोठे फटके आले नाहीत आणि याचबरोबर इनिंग्स होतीये समाप्त फक्त 10 धावा धावफलकावर लावता आलेल्या आहेत या मॅच मध्ये 2 ओव्हर्स मध्ये स्वराज 11 ढोळे संघाच्या फलंदाजांना आणि जय बजरंग गोरसई ए संघासमोर 12 बॉल्स मध्ये 11 धावांचं टार्गेट पुढचा सामना आणखी एक बिग मॅच जे काप्रोबा वेळे विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार टॉसकडे आपण वळणार आहोत मला वाटतं काही शुभ सन्मान देखील तिकडे व्यासपीठावर केले जातील हे व्यासपीठाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे
सातत्याने मान्यवरांची मांदी आळी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये, आणि हे देखील एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे या स्पर्धेचं। चेक तर पण सर जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं। शिवसेनेचं एकनिष्ठ व्यक्तिमत्व शिवसेना शाखा प्रमुख पाली आदरणीय मनीष पाटील साहेब निश्चित रूपानं यांचा शाही सन्मान इथे होईल। मी विजयजी पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना मुख्यमंत्री सन्मानित करायचंय। सातत्यानं शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसैनिक आणि शाखा प्रमुख हे खूप महत्त्वाची पदं या शिवसेनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर निश्चित रूपानं प्रसादजी पाटील साहेब यांचे अतिशय जवळचं व्यक्तिमत्व तथा आदित्य ठाकरेंना ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं प्रेरणास्त्र म्हणून युवासेना युवांना एकत्र करून ज्यांनी काम केलं युवासेना शाखा अधिकारी जांभिवली विकासजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचाही शाही सन्मान या मुख्यमंत्र्यांवर केला जाईल। भगवी शॉल पुष्पगुच्छ शिवसेनेचा युवासेनेचा भगवा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलाय तोच भगवी शॉल आपल्याला इथे पाहायला मिळते। धन्यवाद साहेब आपण आलात या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत। जाऊयात आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं। मॅचच्या दिशेनं जरूर आपण जाणार आहोत, मात्र पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण सज्ज राहायचंय। जय काफ्रोबा वेळे आणि आवाज भिनार चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं। गोरसई ए संघासमोर 11 धावांचं आव्हान या दोन षटकांमध्ये ठेवलं गेलंय, म्हणजे 12 चेंडू आणि विजयाकरिता अजय सर 11 धावांचं आव्हान इथून मात्र भासतीय। चेंडूपेक्षा एक रन कमी आहे। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली आहे। भूपेश आणि रुपेश आणि संकेत ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज डोळे संघाकडून अमोलला आपण पाहू शकताय। चांगला गोलंदाज आहे वेवळे संघाकडून सातत्याने प्रमोट होताना या खेळाडूला आपण पाहिलंय। आता मात्र अमोल हे षटक हाताळण्याकरिता पॉवर प्ले नसणार आहे, म्हणजे फटके बाजू पॉवरफुल होईल का क्वेश्चन मार्क प्रत्येकाच्या आता मात्र चेहऱ्यावर पडला असावा। खरं तर टार्गेट सोपं दिसतंय पण क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही। 12 बॉल्समध्ये फक्त 11 धावा बनवायचे आहेत जय बजरंग गोरसई ए संघाला। निश्चित रूपानं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय। पहिलाच बॉल ओहो ते सर्रार चेंडू फर्रार मिस करतायत गोरसईकरांना। एक एक चेंडूचा हिशोब ठेवावा लागेल आता। जर का निर्धाव स्वरूपात चेंडू जातील मग तदनंतर महागात ठरतील कुठेतरी। विजयाकरिता 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजाला हेच करायचं आहे, डॉट चेंडू जास्तीत जास्त हाताळायचे आहेत। पहिला बॉल डॉट आलाय, डॉट चेंडूंनी प्रेशर वाढत जाईल फलंदाजावर। निश्चित रूपाने सर थोडंसं गोलंदाजी प्रेशर मध्ये असावा कारण लो स्कोरिंग मॅच आणि सर्वाधिक टफ होताना या मॅच आपल्याला पाहायला मिळतात। हा बॉल आपण पाहू शकताय जणू डान्स करत निघालाय। हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला। प्रेशरचा आपण विचार केला ना तेजस, मला असं वाटतं की जास्त प्रेशर फलंदाजांवर असणार आहे कारण टार्गेट सोपं आहे। हे टार्गेट जर ते पूर्ण करू शकले नाहीत तर खूप काही ऐकावं लागू शकतंय। गोलंदाजासाठी तसं नाहीये, फलंदाजांनी धावा बनवल्या तरी गोलंदाजाला कोणी काही बोलणार नाहीये कारण टार्गेटच छोटा आहे। छोटं आहे निश्चित रूपानं सर, यात काय होतं या मॅच मध्ये। गोलंदाज सय्यार अमोल नेक्स्ट बॉल ओहो गॅप येतात, गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय ते सर्रार चेंडू फर्रार सीमार पैशा पार आला इथे मात्र चौकार चार। क्लासिक फटका पाहायला मिळाला, थोडी वेट होती जागा होती हात उघडण्याची संधी होती आणि हात उघडलेत फलंदाजानं। चौकार प्राप्त करतोय संकेत, धावा संख्या 5 गोलंदाज अमोल पुनश्चे एकदा सज्ज होतोय। नेक्स्ट बॉल ओहो स्ट्रोक हा ही चांगला आहे सर, पहा एक स्टाईलिश स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये। सिंगल मिळतीय डबलच्या प्रयत्नामध्ये कलेक्शन बिघडतं आणि दोन धावा जिथे होती एक तिथे देऊन बसले दोन। कलेक्शन पॉवरफुल होणं खूप गरजेचं आहे, धावा संख्या 7 यावेळेला चुका टाळल्या पाहिजेत सर, चुका टाळाव्याच लागणार आहेत। पण इथे फलंदाजी चांगली सुरू आहे, संकेत चांगल्या टच मध्ये आहे, संकेतच्या बॅट मधून दोन धावा आणि धाव संख्येत भर पडलेली आहे 7 धावा धावफलकावर। फक्त आता 4 धावांची आवश्यकता
गोरसई ए संघाला विजय करीता पुढचा बॉल इशी ध्रुवान आव्हान जवळ करताना पाहायला मिळतात आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का असं वाटलं या स्ट्रोकने मॅच फिनिश होते की काय पण नाही आहे तिथे माझं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं चेंडू संपलेत पाच धावा संख्या आठ या अंकावर अजूनही सात चेंडू आणि तीन धावांपासून दूर राहत आहेत एबीसीडी प्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा सोपं असं समीकरण आहे सात बॉल्स मध्ये तीन धावा निश्चित रूपानं सर पण पाहूयात गोलंदाजी ही कधी कधी पॉवर हॅलो चिक माहिती आहे आपण नाझीम कुल्लीला कित्येकदा पाहिलं असेल गोलंदाज सय्यार नेक्स्ट बॉल डान्स करत हा ही चेंडू जणू निघतोय एकच धाव मिळेल सिंगल सिंगलने ही धावा कन्वर्ट होऊ शकतात हे कुठेतरी ओळखतात सिंगल मिळते षटक क्रमांक इथून क्रमांक पहिला संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या नऊ विजयाकरिता सहा चेंडू आणि दोन धावेची आवश्यकता पूर्णपणे पाड जड आहे या मॅच मध्ये जे बजरंग गोरसई अ संघाचं सहा चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलनं असा कारनामा करून दाखवलेला आहे शेवटच्या ओव्हरमध्ये दोन धावा डिफेंड केलेले आहेत मेडन षटक आताडलं होतं पाकिस्तान विरुद्ध 2014 मध्ये मला वाटतं दोन्ही गडी त्याने बाद केले होते शेवटचे दोन विकेट्स होते दोन्ही गडी बाद केले होते आणि मेडन षटक देखील हाताळलं होतं फार मोठा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे आणि अशा प्रकारचे सामने गोलंदाजांनी टेनिस क्रिकेटमध्ये देखील जिंकून दिलेले आहेत गतवर्षी बदलापूरच्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये एक धाव फायनल मॅचमध्ये कडाव संघानं डिफेंड केली होती जाई संघाच्या विरुद्ध कडाव संघानं यावेळेला सुरेख फटका चार धावा मिळतायत आणि मॅच फिनिश एकतर्फी सामना पाहायला मिळाला जय बजरंग गोरसई असंघ या ठिकाणी विजेता ठरतोय दुसऱ्या फेरीची ही मॅच त्यांनी आपल्या नावावर केली आणि आता तिसऱ्या फेरीत ते दाखल होत आहेत कॉंग्रॅच्युलेशन टीम जय बजरंग गोरसई ए काही ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी करतोय आजच्या शेड्यूलमध्ये यानंतरची मॅच असणार आहे कळंबोली विपक्ष अकलोली दुसऱ्या फेरीतील सामना असेल कळंबोली संघाला पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे अकलोली संघाने एक मॅच ऑलरेडी जिंकली आहे सो दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या लो स्कोरिंग मॅच होती अगदी 10 गडी राखून गोरसई ए संघानं दारुण पराभव केलाय या मॅचमध्ये स्वराज इलेव्हन ढोळे संघाचा हार्डलक ढोळे टीम सेकंड राऊंडचे सर्व सामने हे दोन दोन षटकांचेच असतील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे